कधी ते ईव्हीएम वर मशीन वर दोष देतात, कधी मतदार यादीवर दोष देतात। आता हा नवा दवाई शोध काढून आणला। खरं तर आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये 1,65,000 वर मतं हे मतदार यादीमध्ये चुकीचे झाले लोकसभेमध्ये, आणि लोकसभेच्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याकरता मी स्वतः आयोगाकडे गेलो, केंद्रीय आयोगाकडे, राज्य आयोगाकडे आम्ही भेटलो, आमचे किरीट सोमय्याजी भेटले, आणि आम्ही रोज या ठिकाणी चुकीच्या मतदार यादी दुरुस्त करा, नागपुरासारखे घोड सर्वच मतदारसंघात झाले आणि त्यामुळं लोकांना मतदान करता आलं नाही, 5-5% लोकांच्या मतदार यादीमध्ये मतं कमी झालेत, आणि त्यामुळं आता निवडणूक आयोगाने काही सुधारणा केल्या आहे, काही मतदान केंद्र वाढवले आहेत, आणि ऑलरेडी निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि राज्य निवडणूक आयोगाने आमच्या निवेदनाची दखल घेतली आहे, आणि त्यामुळं काँग्रेस बावचढली आहे। परवा काँग्रेसने आरोप केला त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे, आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्या स्वायत्त संस्थेत कधी बोलता येतं का आपल्याला, आपलं म्हणणं मांडता येतं। आणि त्यामुळं संजय राऊत वेळे झाले आहेत, त्या वेळेपणाला मला काही बोलायचं नाही, पण निश्चितपणे महाराष्ट्रात त्यांना पराभव दिसतो आहे।